जय मल्हार। आज बुलढाणा येथून धनगर समाजाचा आक्रोश मोर्चा मुंबईसाठी रवाना होत आहे। त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना गेल्या 10 वर्षापासून वारंवार कलेक्टर साहेबांना आणि फॉरेस्टच्या ऑफिसला आम्ही वारंवार निवेदन देत असताना सुद्धा आम्ही आतापर्यंत 100 ते 200 निवेदन आतापर्यंत जिल्ह्याच्या ठिकाणी दिले, पण त्याचा आम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही। आम्हाला कुठल्या सरकारने सहकार्य केलं नाही आणि सुद्धा प्रशासनाने सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचा सहकार्य केलं नाही। त्यामुळे आम्ही जिल्ह्यातील समाज बांधवांनी असा निर्णय घेतला, आता आपण डायरेक्ट बुलढाण्यात निवेदन नाही द्यायचं, आता बुलढाण्याहून डायरेक्ट मुंबईला विधान भवनावरती पावसाळा अधिवेशनापर्यंत पोहोचायचं। आम्ही त्यासाठी सर्व समाज बांधवांनी निर्णय घेतलेला आहे की आम्ही आता बुलढाण्याहून निघणार, कारण की आम्हाला जोपर्यंत धनगर समाजाच्या मेंढपाळांना पास मिळत नाही, आमच्या घरकुलाची योजना मिळत नाही आणि जंगल आम्हाला जोपर्यंत खुल्लं होत नाही तोपर्यंत आम्ही वापस येणार नाही। आणि आम्हाला काही माहिती भेटली की आम्हाला रस्त्यानं पोलीस अडवणार आहे, कोणी हे करणार आहे, पण माझी शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे की आमच्या कोणी वाटेला जाणार नाही, कारण की आम्ही बरेचशे 70 वर्षापासून त्रस्त झालेलो समाज बांधव आहे आणि आम्ही आता आमच्या जर कोणी रस्त्यात आडवा आलं तर आम्ही त्यांना माफ करणार नाही। त्या तिथं जर काही उद्रव घडला तर याला सरकार आणि प्रशासन जबाबदार राहील। त्यामुळे आमची जी मुख्य मागणी आहे की मेंढपाळांना पासेस आणि चराई क्षेत्र तात्काळ उपलब्ध झालं पाहिजेत आणि या सरकारने जी फसवी घोषणा आमच्यासाठी 10,000 कोटी रुपयाची केली, 1,000 कोटी रुपयाची देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी फसवी घोषणा केली होती ती घोषणासुद्धा फसवी, त्याचासुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाऊन निषेध करणार आहे आणि विधानभवनावरती आम्ही आंदोलन डायरेक्ट करणार आहे। आणि तिथं जर आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही वापस येणार नाही आणि आमचे मेंढ्र बैलगाड्या वाडे सर्व आम्ही त्या ठिकाणी बोलवणार आहे। आता आम्ही इथून 15-20 मिनिटात आम्ही निघणार आहे, आमचे संपूर्ण समाजबांधव या ठिकाणी जमा होत आहे। आम्हाला आमची प्रशासनाला हात जोडून विनंती, आमच्या कोणी वाटेला जाऊ नका, कारण की आम्ही आमच्या संविधानाच्या माध्यमातून सगळा कार्यक्रम केलेला आहे। आम्ही वारंवार निवेदनं देऊन आम्हाला कुठल्याच प्रकारचा आतापर्यंत न्याय भेटलेला नाही आहे आणि सरकारनं आम्हाला जर न्याय दिला नाही तर आम्ही सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।